भगवान श्रीकृष्णाला दाखवल्या जाणाऱ्या 56 भोगांपैकी एक हे मालपोवा, जी उत्तर भारतातील खाद्य संस्कृतीमधील अतिशय लोकप्रिय अशी मिठाई आहे आणि मथुरेच्या होळी पर्वात तर तिथे हमखास बनवली जाते. चला मग आज जाणून घेऊया झटपट मालपुआ बनवण्याची अगदी सोपी विधी. मालपुव्यासाठी सर्वप्रथम आपण साखरेचा पाक तयार करूया. त्यासाठी 1 कप साखरेमध्ये 1.5 कप पाणी मिसळून याचा घट्टसर पाक बनवा. मालपुवाला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक लागत नाही. पाक तयार होईपर्यंत आपण 100 ग्राम मावा फेटायला सुरू करूया. मावा फेटत असताना यात 1 वाटी दही मिसळा आणि ही दोन्ही एकत्र फेटून घ्या. मिश्रण एकजीव झालं की यात 1 वाटी मैदा मिसळा. आता यात थोडं थोडं दूध मिसळा आणि हे मिश्रण पातळसर करून घ्या. लक्षात ठेवा की मिश्रण खूप पातळ करू नका, त्यामुळे यात दूध जरा बेताने मिसळा. यानंतर खलबत्त्यात 1 चमचा बडीशेप आणि 4 काळी मिरी एकत्र कुटून घ्या. वही पूड मालपुव्याच्या मिश्रणात मिसळा. सर्वात अखेरीस या मिश्रणात 1/2 चमचा बेकिंग सोडा मिसळा. पाक तयार झाला की यात 4 थेंब लिंबाचा रस घाला, याने साखरेचा पाक क्रिस्टलाइज होत नाही. आणि आता हा पाक गार होऊ द्या. आता कढईमध्ये तूप किंवा तेल तापवत ठेवा व मध्यम तापलेल्या तेलात 1-1 मालपुवा हळूच सोडा. मालपुव्याला छान जाळी पडलेली दिसली की समजा तुमचा मालपुवा अगदी परफेक्ट झालाय. आता दोन्ही बाजूंनी मालपुवा खरपूस तळून घ्या आणि तेल निथळण्यासाठी बाहेर काढून ठेवा. पाच मिनिटांनी तळलेले हे मालपुवे पाकात अगदी 5 मिनिटच मुरवत ठेवा. वरून यावर पिस्ता व बदामाचे काप पेरा. तयार झाला मालपुवा. उत्तर भारतात थंड रबडीसोबत मालपुवा खाण्याची प्रथा आहे, तर तुम्हीही बासुंदीसोबत या मालपुव्याचा आस्वाद घ्या. आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा.